गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे की पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही आहे आणि ते खपून घेत नाही. विरोधी पक्षांकडून जर अशा प्रकारचं त्याची चौकशी केली जाते. असं आहे की गृहमंत्री वळसे पाटील हे तसे फार मॅच्युअर्ड आहेत आणि एवढंच मला त्यांना सांगायचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये की कालची जी घटना आहे या घटनेकडे योग्य प्रकारे जर बघितलं तर लक्षात येतं की जी व्यक्ती महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्यायला तयार होती केवळ विरोधी पक्षाने आव्हान केलं आहे एवढ्याकरता एक या ठिकाणी स्टोरी रचून त्या व्यक्तीला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्ही विचारलं की सांगा याच्याजवळ कुठला साठा आहे का, म्हणाले नाही आहे. याच्यावर कुठला आरोप आहे का, यांनी कुठला कॉग्निजेबल ऑफेन्स केला आहे का, कुठलाही कॉग्निजेबल ऑफेन्स त्यांनी केलेला नाही हे त्यांनी मान्य केलं. आमच्याजवळ ते व्हिडिओवर त्या ठिकाणी आम्ही कॅप्चर केलेलं आहे. आणि चौकशीचा वगैरे जोपर्यंत सवाल आहे ना याला काही घाबरत नाही. याचं कारण सांगतो की 20 वर्ष विरोधी पक्षात राजकारण केलं आहे, जनतेकरता 36 केसेस अंगावर घेतलेले आहेत, त्यामुळे असले कारवाई फारवाई महाराष्ट्राच्या हिताकरता ज्या स्तरावर जाऊन करावं लागेल त्या स्तरावर जाऊन मी करेन. पण कालची घटना इतकी दुर्दैवी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे रेमडेसिवीर आम्ही भाजपकरता मागितलेलं नव्हतं, उलट आम्ही त्या ठिकाणी फूड अँड ड्रग्ज मिनिस्टरला भेटून सांगितलं होतं दरेकरांनी की आम्ही फूड अँड ड्रग्जला हँड ओव्हर करू आणि महानगरपालिकेला आम्ही हँड ओव्हर करू, इतकं स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यानंतर अशा प्रकारचं राजकारण करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आता वेगवेगळ्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे की त्यांच्याकडे साठा होता. माझा चॅलेंज आहे दाखवा कुठला साठा होता, कारण त्या ठिकाणी स्वतः डीसीपींनी कबूल केलं की आमच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही साठा सापडून आलेला नाही आणि म्हणून केवळ काल ही रचलेलं कुभांड होतं जे त्या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या हिताकरता मी करतच राहणार. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये यासाठी केंद्राने मनाई केली. की बघा मला कोणाशी वैयक्तिक काही कोणाच्या याच्यावर जायचं नाही, पण जेव्हापासनं नवाब मलिकांच्या जावयाला नार्कोटिक्स ब्युरोनी अटक केली आहे तेव्हापासनं ते अगदी पिसाळल्यासारखे विनाकारण केंद्र सरकारच्या विरुद्ध बोलत असतात, बिना पुराव्याचे बोलत असतात आणि म्हणून मला त्याच्यावर उत्तर द्यायचं कारण नाही आहे. त्याचं उत्तर जे आहे ते स्पष्टपणे केंद्रीय मंत्र्यांनी काल दिलेलं आहे. नाना पटोलेंनी म्हटलं आहे की भाजप महाराष्ट्राला बदनाम करतो. पण नाना पटोलेला मी उत्तरच देत नाही. नाना पटोले बघा एक केंद्रात पप्पू आहे आणि दुसरे इथे आहे, त्यांना काय उत्तर द्यायचं? आम्ही राहुल गांधींना देत नाही, नाना पटोले नाही देत नाही. देखिए कल की जो घटना है वो बहुत स्पष्ट रूप से केवल भारतीय जनता पार्टी ने कोई रेमडेसिविर की मांग नहीं की थी, हमने सरकार के लिए मांगा था. हमने जो मिनिस्टर है मिनिस्टर साहब को जाकर बताया था कि इस प्रकार से रेमडेसिविर मिल सकता है, हम उसके लिए प्रयास करते हैं और हमको मिलेगा तो हम महाराष्ट्र के फूड एंड ड्रग्स डिपार्टमेंट को देंगे और महानगर पालिका को देंगे. और इसीलिए फूड एंड ड्रग्स डिपार्टमेंट ने पत्र भी इश्यू किया, उस पत्र में बीजेपी का नाम नहीं है. वो पत्र जो है वो पत्र आप देख सकते हैं, हमने वो कल दिखाया भी. लेकिन विरोधी पक्ष के कहने पर कैसे यहाँ पर रेमडेसिविर मिलता है, इसलिए उनको दोपहर में धमकी दी गई और शाम को उठाकर लेकर गए और कोई सीजर नहीं है. बिल्कुल झूठी बातें बताई जा रही है वहाँ पर. हमारे पास तो हमने रिकॉर्ड किया हुआ है डीसीपी का, हम उसको सामने नहीं लाना चाहते लेकिन वहाँ पर हमारे पास रिकॉर्ड है. उन्होंने मान्य किया कि उनके पास से कोई सीजर नहीं है या उनके पास कोई इतना सा भी स्टॉक वहाँ पर मिला नहीं है. इतना स्पष्ट होने के बावजूद केवल उन्होंने जिस प्रकार से ये कल की कार्रवाई की है मैं इस राजनीति की निंदा करता हूं. और जहां तक हम चौकशी करेंगे वगैरह इसका सवाल है, उसको मैं डरता नहीं हूं. महाराष्ट्र के हित में काम करता हूं, 20 साल विपक्ष में काम किया है, 36 केसेस मेरे ऊपर लगी है. ये ऐसी फालतू चीजों से मुझे डराने की कोशिश नहीं करना किसी ने. शिवसेनेचे आमदार गायकवाडांनी तुमच्यावर बोलले की कोरोनाचे जर किटाणू मिळाले तर ते असं आहे बघा की कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली, पण त्यांना मला एकच विनंती करायची आहे की त्यांनी असे कोरोनाचे किटाणू माझ्या घशात घालायच्या आधी ग्लोव्ज घालावे, हँड ग्लोव्ज घालावे आणि नीट मास्क त्या ठिकाणी घालावा. कारण काय आहे की मला तर जनतेचे आशीर्वाद आहे, त्यामुळे मला काही फार होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की नॉर्मल माणसापेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो, त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांना जर असं करायची इच्छा झाली
त्यांनी हँड ग्लोव्ह घालावा आणि जरा मास्क वगैरे वापरावा. असं आहे की जे सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबद्दल हसन मुश्रीफ बोलले ते निंदनीय आहे. हसन मुश्रीफ काय माधुरी दीक्षित आणि डोनाल्ड ट्रम्प आहे का? त्यांनाही कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर कोण ओळखतं? कोणीच ओळखत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देणं अतिशय चुकीचं आहे. स्वतः पियुष गोयल यांनी महाराष्ट्रासोबत बैठक घेऊन महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळवून देण्याच्या संदर्भातल्या सगळ्या व्यवस्था केल्या. एवढंच नाही तर भिलई स्टील प्लांट असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणून कसं ऑक्सिजन मिळेल याची सगळी मदत त्यांनी केली. मागच्याही काळात रेल्वेची सगळी मदत केली. आत्ता प्रश्न एवढाच आहे की महाविकास आघाडीचे जे मंत्री आहेत हे कोणी काही काम करत नाही. हे सगळेचे सगळे सकाळ दुपार संध्याकाळ मीडियासमोर उभे राहतात, केंद्र सरकारला दोष देतात. याच्या व्यतिरिक्त आपल्याही जिल्ह्यामध्ये यांनी कोणी काही केलं नाही. हे सगळे बिळात घरून शिरून बसलेले लोक आहेत.